नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स. आणि नेहमीप्रमाणे सुरुवात करूयात बिग बॉस मराठीपासून. बिग बॉस मराठीच्या घरात विविध टास्क बघायला मिळतात, विविध स्ट्रॅटेजीज असतात, एकमेकांमध्ये चर्चा होताना दिसते. आणि अशी चर्चा झाली आहे ती म्हणजे समृद्धी, तेजस्विनी आणि प्रसादमध्ये. हे तिघं नेमकं कोणाबद्दल बोलत आहेत आणि कशासाठी होते ही चर्चा बघूयात त्याची झलक. तुला माहिती का तेच गोष्ट, गेम खेळतोय सूट त्याला लोच आणि गेमचं काय नाही. दॅट वे इज व्हेरी स्मार्ट. टेकिंग अक्षय जर त्याचं डिसिजन होत, शाणा गेमच खेळतोय. मग तो त्याला गेम खेळतो म्हणजे त्याला बुक्स मध्ये जायचं. हा मग तो गेमच झाला ना. अत्यंत स्वार्थीपणा करतोय विकास, अत्यंत. यांच्याकडे कुणाकडे बघायला तयार नाही तो. तेजस्विनी अमृत एवढी केअर करतात त्याची. तो ग्रुप लूज पडला की विकास त्यांना पण सोडायला कमी करणार नाही. मी अपूर्वाला इथे म्हटले मी पहिल्याच राऊंडला नाही जाणार आहे. आणि आय थिंक त्याच्यानंतर ती तुझा फोटो घेऊन आली होती सांगायला की नेक्स्ट डे कन्फ्युजन. मी आत्ता गणित लावते. आणि तुला माहिती का प्रसाद, हे तुला माहिती असायला पाहिजे होतं की काही जरी झालं ना तरी पण तू जाणार हे माहिती असलंच पाहिजे होतं तुला. इट्स ऑल पर्सनल डूड. एवढ्या त्याला इथपर्यंत आणलेलं सगळं वाटोळं करणार विक्या. बिग बॉस मराठीच्या घरात अमृता देशमुख आणि अक्षय केळकर यांच्यामध्ये बरीच गॉसिप जी आहे ती होताना दिसते. आणि बहुधा दोघं बऱ्याच गोष्टींवर चर्चा करताना दिसतात. आता नुकताच त्यांनी अमृता धोंगडेबद्दल चर्चा केलेली आहे. काय आहे ही चर्चा बघा. अमृता धोंगडेला मी म्हटलं की म्हटलं माझ्याकडे काही डील वील प्रकार नाही, कारण इट्स व्हेरी फेअर. निकल दिले त्याच्यानुसार पुढे नाही ते आलं चंद्र. अगदी शेवटी ती मग म्हटली की बघा आता तू सॅम तुम्ही डिसाईड करा काहीतरी डील करा असं झालं त्याला घेऊन. आणि असं म्हटलं मला काही डील करायची. हे का मध्ये येत होती डील बिल मध्ये? नाही तिचं सॅमला वाचवण्याचा खूप आटापिटा झाला. अरे ती इनसिक्युअर झाली पण होणार नाही का अक्षय? आपण होऊ देत ना जागेच जर समजा. ठीक आहे ना, तू केवढा उभा होता म्हणजे असं की झालं जाणार. आता मी तिला तिला मी जस्ट आधी विचारलं होतं, म्हटलं विकासचं काय म्हणणं. म्हणजे नाही तो म्हणाला की मी थांबेन बाहेर कारण की असं. आणि कट्टू तो डायरेक्ट येऊन उभा राहिला यांच्या इथे. मी पण नंतर म्हटलं विकासने का असं सीन केला. त्याने असं म्हटलं का हे एकदम केलं. मी आणि धोंगडे असे बोललो होतो त्याच्यावर त्याचं उत्तर म्हणून नाही तो काहीतरी मला अंड्याचा बोलला. यशश्री मसूरकर नुकतेच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेली आहे. आणि ती घराबाहेर गेल्यानंतर तिचा संपूर्ण प्रवास कसा होता, तिचा अनुभव कसा होता, या आणि बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्यात. बघूयात ही मुलाखत. मात्र अमृता देशमुख आणि प्रसाद यांचा गेम तेवढा इंडिव्हिज्युअल नाही वाटत मला. अमृताचं तर कळतच नाही गेम आणि प्रसादचा खूप कन्फ्युजिंग वाटतो. सो मला असं वाटतं की माझ्याऐवजी त्या दोघांपैकी कोणीतरी जायला हवं होतं. मला बाहेरची लोक म्हणतात भांडण झालं असं एक बाहेर पिक्चर आहे, तर भांडण आहे सच नाही झालं. वाद होऊ शकतात, म्हणजे एखादं मत नाही पटलं तर त्याला मी प्रतिउत्तर करू शकते किंवा माझं नाही पटलं तर ते करू शकतात. सो अशा अर्थाचा एखाद दोन छोटे वाद नक्कीच झाले असतील, पण जे भांडण भांडण म्हणताय असं नक्कीच नाही झालं. नाहीतर मग त्यांनी मला जेवायला नसतं घातलं दुसऱ्या दिवशी. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. बिग बॉस मराठीच्या घरात जो खेळ आहे तो रंगताना दिसतोय आणि दिवसेंदिवस अनेक ट्विस्टही बघायला मिळतात. एलिमिनेशन झालेलं आहे, यशश्री मसूरकर बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली आहे. अनेकांना हे शॉकिंग एव्हिक्शनही वाटलं तिचे जे चाहते आहेत फॉलोअर्स आहेत. पण तिची स्वतःची काय प्रतिक्रिया आहे त्या घराबाहेर पडल्यानंतर ती आपण जाणून घेऊयात, कारण यशस्वी स्वतः आहे आपल्यासोबत. हाय, कशी आहेस? मी ठीक आहे प्रेरणा, तू कशी आहेस? सुपर्ब. आणि तुझा खेळ सगळ्यांना आवडला, तो आम्हालाही आवडला. आणि त्या घरातून या घरात आल्यानंतरचं फिलिंग काय ते मला आधी सांग. काय कसं वाटतंय आता, म्हणजे ॲडजस्ट होण्यासाठी वेळ लागतोय का? हो खरं तर काल मी माझा गॅस चालू करत असताना विदाऊट लायटर करत होते. मग लाईट्स खूप प्रखर वाटतायत कधी, कारण तिकडे अनेकदा डिम लाईट्स असायच्या. स्विमिंग पूल सगळ्यात जास्त मिस करते. बाथरूम अचानक छोटं वाटायला लागलंय. किचनमध्ये असं वाटतं उभं राहायलाच जागा नाही आहे, कारण तिकडे एवढ्या मोठ्या किचनची सवय आहे. सो बदल आहे मोठा, जरी 1.5 महिन्यासाठीचा असला तरी तो परत एकदा अंगळवणी पडताना थोडा त्रास होतोय. पण
जिंदगी है भाई, जीनी तो पड़ेगी. आणि तिकडे तू जगलीस ते, म्हणजे वेदर इट इज टास्क असेल किंवा घरातील इतरांसोबत रिलेशन बनवणं असेल, पण 24 तास तुम्हाला विचार करायचं. जेव्हा झोपता तेवढं तेव्हाच तो आराम असतो. मला वाटतं काही लोक झोपताना पण विचार करतच झोपले असतील. पण 24 तास तुम्हाला काहीतरी करायचं आहे, काही स्ट्रॅटेजीज आखायच्या आहेत, आता टास्क येईल, आता हे करायचं आहे, ते कसं असतं? कारण तो अर्थात तो एक वेगळा प्रवास आहे, ती एक वेगळी जर्नी आहे. ती जर्नी तुझ्यासाठी कशी राहिली त्या घरात? जर्नी खूप सुंदर होती, कारण स्वतःतलं काहीतरी वेगळे पण मला पुन्हा एकदा नव्यानं दिसलं, स्वतःतली एक वेगळी ताकद मला कळाली. पण खरंच ते स्ट्रेसफुल असतं जसं तू म्हणालीस, कारण दररोज उठून आजचा टास्क काय आहे, आज कसं स्वतःला प्रूव्ह करायचं, स्पेशली प्रत्येक आठवड्यात नॉमिनेटेड असताना, हा खूप मोठा स्ट्रेस असतो. त्यात घरातलं वातावरण, कोणाशी आपलं पटत आहे नाही पटत आहे, काय बोलायचं काय नाही बोलायचं, हा सगळा स्ट्रेस असतो. पण असं असताना सुद्धा ते मी छान एन्जॉय केलं. एकतर घरामध्ये खूप जंगलचा फील असल्यामुळे मला ते खूप इझी गेलं, आणि त्यासोबत मला स्वतःची कंपनी खूप आवडते, त्यामुळे आय वॉज हॅपी. पण तू स्वतः व्यतिरिक्त आणखी कोणाची कंपनी त्या घरात एन्जॉय केलीस? आय थिंक समृद्धीची, किरणची, त्याशिवाय तेजूची सुद्धा. मला काही काही लोक आवडायची, काही काही नाही आवडायची, तर या तिघांबरोबर मला मजा यायची. तुझं जे एलिमिनेशन झालं ते तुला अनपेक्षित वाटतंय का? ऑफकोर्स अनपेक्षित वाटणार, कारण मला असं वाटतं की मी टास्क खूप उत्तम खेळले त्या आठवड्यात, अगदी हिरिरीने आणि सिन्सिअरली खेळले. आणि तसं असताना असं एव्हिक्शन होणं थोडंसं शॉकिंग होतं. ऑफकोर्स तुझ्या जर तू नसती गेलीस तर तुला काय वाटतं कोणी जावं तुझ्या ऐवजी? मला असं वाटतं अमृता देशमुख किंवा प्रसाद, कारण जेवढा खेळ मी खेळले तो मी खरेपणाने खेळले, म्हणजे जे तोंडावर होतं तेच पोटात होतं प्रत्येक वेळेला. अपूर्वासारख्या एका मोठ्या गुंडाला सुद्धा तोंडावर बोलायला मी घाबरले नाही. मात्र अमृता देशमुख आणि प्रसाद यांचा गेम तेवढा इंडिव्हिज्युअल नाही वाटत मला. अमृताचं तर कळतच नाही गेम, आणि प्रसादचा खूप कन्फ्युजिंग वाटतो. सो मला असं वाटतं की माझ्याऐवजी त्या दोघांपैकी कोणीतरी जायला हवं होतं. मंडळी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत झाली आहे तुळसा अक्काची एंट्री, आणि त्याचीच BTS झलक जी आहे बिहाइंड द सीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, बघा. अभिनेत्री सोनाली पाटील पुन्हा एकदा तुम्हाला टेलिव्हिजनवर बघायला मिळणार आहे, कारण एका मालिकेत ती साकारते एक महत्वाची भूमिका. कोणती मालिका आहे ती आणि तिची काय भूमिका आहे त्याविषयीचा रिपोर्ट बघूयात. बिग बॉस मराठी सीझन 3 मधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री सोनाली पाटील आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते. एका नव्या भूमिकेतून ती टेलिव्हिजनवर दिसतीये. योग योगेश्वर जयशंकर या मालिकेत सोनाली महत्वपूर्ण भूमिकेत दिसतीये. सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे. शिवाय या मालिकेतील भूमिकेच्या लुक मधील फोटोही तिने शेअर केलेत. या मालिकेत ती एका नर्तकीच्या भूमिकेत दिसतीये. सोनालीने याआधी वैजू नंबर 1, जुळता जुळता जुळतय की, देव माणूस या मालिकांमध्येही काम केलंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव या चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती. बिग बॉस मराठी सीझन 3 मध्येही तिने तिच्या बिनधास्त अंदाजाने लक्ष वेधलं होतं. विकास, मिनल, विशाल यांच्यासोबतची तिची मैत्री आणि तिचा कोल्हापुरी अंदाज प्रेक्षकांना आवडला होता. तेव्हा नव्या भूमिकेतून या मालिकेत सोनाली पाटील कशी लक्ष वेधून घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी, मुंबई.